नमस्कार बोलबिंदाच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। अवघ्या 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध होते। अजितदादांची तब्येत बरी नसल्याने ते यंदा दिवाळीत कोणाला भेटणार नाहीत किंवा दरवर्षीप्रमाणे दिवाळी साजरी करायला बारामतीला जाणार नाहीत। तत्पूर्वी अजितदादा मुंबईतील घरी उपचार घेत होते। वास्तविक डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी घरीच उपचार घेणे पसंत केले। अशा परिस्थितीत वाऱ्याच्या वेगाने घडामोडी घडत अजितदादा पुण्यात येतात। सुलत्यांच्या घरी सर्व कुटुंबे भेटतात आणि त्यानंतर लगेचच खासगी विमानाने दिल्लीत जाऊन तब्बल 1.5 तास गृहमंत्री अमित शहा यांना भेटतात। ही काही सहज साधी बाब नाही। खरोखरच्या आजारातून लगबगीने उठत संपूर्ण कुटुंबासोबत काही क्षण घालवून लगेचच खासगी विमान तयार ठेवून त्यांनी गाठलेली दिल्ली आणि तिथे अमित शहा यांची दीर्घकाळ केलेली बोलणी म्हणजे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी सुरू झाली आहे का? या प्रश्नासह पवार कुटुंबियांची भेट, अजितदादांची दिल्लीवारी, अमित शहा यांच्याशी झालेली बोलणी या सर्व मुद्द्यांचा वेध आपण आजच्या बोलबिंदासच्या भागामध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहत आहे बोलबिंदास। मराठा आरक्षणाचे आंदोलन टिपेला पोहोचले असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आजारी पडले आणि मुंबईतील निवासस्थानी उपचार घेऊ लागले। अनेकांना त्यांचा हा आजार संशयास्पद वाटत होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा आजाराच्या निमित्ताने बाजूला गेले असेही बोलले जात होते। ते खरे की खोटे हे त्यांनाच माहीत। अजितदादा डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त होतेच असेही बोलले जात होते। एवढेच नव्हे तर डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचाही आग्रह केला होता। मात्र मुंबईतील निवासस्थानीच ते उपचार घेत होते। या काळात ते कोणालाच भेटले नाहीत। एवढेच काय, पण त्यांच्या कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले, त्यामध्ये आजारपणामुळे अजितदादा दिवाळी साजरी करायला बारामतीला जाणार नाहीत, दिवाळीत कोणालाही भेटणार नाहीत असे स्पष्ट करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। मात्र अचानकपणे शुक्रवारी सर्व पवार कुटुंबीय प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी एकत्र आले। दरवर्षी पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळीला एकत्र येतात, मात्र यंदा अजितदादांनी स्वतःहूनच दिवाळी साजरी करायला जाणार नाही असं सांगितलं असताना ते पुण्यात मात्र हजर झाले। त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी, मुलं हेही सोबत होते। काका पुतण्यांची भेट अनेकांच्या भुवया उंचवणारी होती। मात्र त्यापेक्षा मोठे आश्चर्य म्हणजे अजितदादा यांचे तेथूनच दिल्लीला जाणं। चुलते प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट कौटुंबिक दिवाळी भेट होती असे जरी मानले तरी तिथूनच अजितदादांचे तातडीने दिल्लीला जाणं ही काही सहज साधी बाब नाही। अजितदादा यांच्या लेखी कार्यकर्ते आणि जनतेला खूप महत्त्व आहे। विशेषतः बारामती तालुक्यातील लोकांना घेऊन ते खूपच रमत असतात। त्यामुळे बारामतीत यंदा दिवाळीला जाणार नाही असे सांगणारे अजितदादा 2 दिवसात अमित शहा यांना भेटायला दिल्लीला जाऊन भेटतात। ते भेटणं केवळ शुभेच्छा देण्यासाठी असू शकत नाही। याशिवाय त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेसुद्धा उपस्थित होते। ही दोन महत्त्वाची नेते मंडळी सोबत देखील खूप काही सांगून जाणारी आहे। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीची भेट 1.5 तास चालत नाही, त्यामुळे या भेटीत अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचे काही बोलणे झाले का अशी चर्चा महाराष्ट्रात आत्ता रंगत आहे। मुळातच अजितदादांनी सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला तो मुख्यमंत्रीपदाचा शब्द मिळाल्यानंतर। ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री केलं गेलं, त्याचप्रमाणे त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून अजितदादा मुख्यमंत्री करण्यास भाजपा मागे पुढे पाहणार नाही। उद्धव ठाकरे यांना जर भाजपा दूर लुटू शकते तर एकनाथ शिंदे यांचाही ते फार विचार करतील अशी शक्यता नाही। अजितदादा माझ्या डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना नुकतीच त्यांच्या आई आशाताई पवार यांनी व्यक्त केली, त्याची सर्वत्र मोठी चर्चाही झाली। त्यानंतर पवार कुटुंबे दिवाळीच्या निमित्ताने एकत्र भेटले, तेथून बाहेर पडताच अजितदादा दिल्लीत गाठतात। पक्षाचे दिल्लीतील कारभारी प्रफुल्ल पटेल आणि राज्यातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोबत घेऊन अमित शहा यांच्याशी तब्बल 1.5 तास बोलणी करतात। हा सारा घटनाक्रम अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाकडे निर्देश करणारा नाही का? या सर्व घडामोडीतून अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी सुरू झाल्याची दिल्ली वर्तुळात चर्चा आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे न्यायालयीन लढाईतून मुख्यमंत्रीपदावरून जाणार की अन्य कोणत्या मार्गाने हाच प्रश्न आता उरल्याची सुद्धा चर्चा आहे। एकूणच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला
आपण आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद.